पन्हाळगडाला लागून असलेल्या पावनगडावरील अनधिकृत मदरसा प्रशासनानं हटवला आहे किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनानं ही कारवाई केली छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री दोन वाजता सुरू करण्यात आली मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर शनिवारी सकाळी नऊ वाजता संपली जिल्हा पोलीस प्रमुखांसह हो महत्वाचे अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून आहेत कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पावनगडावरती सध्या मुस्लिम समाजाचा रहिवास आहे याचा गैरफायदा घेत एकोणीसशे एकोणऐंशी साली सय्यद या व्यक्तीनं अनाधिकृत मदरसा पावनगड इथं बांधला होता याबाबत काही हिंदुत्ववादी संघटनेकडून तक्रार प्रशासनाकडे दाखल करण्यात आली होती त्या अनुषंगानं प्रशासकीय पातळीवर तपासणा पार पडल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी रात्री प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली मध्यरात्रीनंतर हा मदरसा जमीनदोस्त करण्यात आला या ठिकाणी पश्चिम बंगाल व बिहारमधील पंचेचाळीस मुलं मदरशात शिक्षण घेत होती गुरुवारी सायंकाळी या सर्व मुलांना शिरोळी येथील मदरशामध्ये नेण्यात आल्यानंतर मदरसा पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली या मदरस्याचे बांधकाम दोन गुंठे क्षेत्रामध्ये आहे ते महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असल्यामुळं यात पन्हाळा उपविभागीय अधिकारी तहसीलदार पोलीस अधीक्षक पोलीस उपअधीक्षक यांच्या उपस्थितीत थेट कारवाई करण्यात आली